इकडे ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुतळा जाळण्यात आलाय. म्हाडाची घरं मुंबई बाहेर बांधण्याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं या पुतळ्याचं दहन केलेलं आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये सहभागी झालेले आणि लगेच गृहनिर्माण मंत्रीपदी विराजमान झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं घाटकोपरच्या श्रेयस सिग्नल इथं पुतळा जाळत निषेध केला. म्हाडाची घरं मुंबईच्या बाहेर बांधण्याचं विधान विखे पाटील यांनी केलं होतं आणि याचा फटका मराठी माणसाला बसेल असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. आणि याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याच्या पुतळ्याचं दहन केलं. तसं असा कोणताही निर्णय त्यांनी घेतल्यास त्यांच्या कार्यालयात घुसून आंदोलन करू अशी चेतावणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहे. तर म्हाडाची घरं मुंबई बाहेर बांधणाऱ्याचा वक्तव्याचा ठिकठिकाणाहून निषेध केला जातोय. खास करून राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणात आता आक्रमक झालेली आहे. काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आणि गृहनिर्माण मंत्री झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसनं घाटकोपरच्या श्रेयस सिग्नल इथं पुतळा जाळत निषेध केला. म्हाडाची घरं मुंबईच्या बाहेर बांधण्याचं विधान विखे पाटील यांनी केलं होतं आणि त्याचाच निषेध राष्ट्रवादी काँग्रेसकडनं करण्यात येतोय. अशा प्रकारे जर म्हाडाची घरं मुंबईच्या बाहेर बांधण्यात आली तर त्याचा फटका कुठेतरी मराठी माणसाला बसेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचं सध्या म्हणणं आहे. आणि याच्याच विरोधात हे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसनं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतळ्याचं दहन केलं. तसं अशा कोणताही निर्णय घेतल्यास तर मात्र कार्यालयात घुसून थेट आम्ही आंदोलन करू असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेला आहे.